नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणे बालभारतीतील जुन्या पुस्तकांमधील जुने धडे। तर आज आपण पाहणार आहोत मित्रांनो सांकव धडा। सुलभाची परीक्षा नुकतीच संपली होती। आपल्या आईबरोबर ती आजोळी म्हणजे कोकणात आली होती। आजोळी येऊन सुलभाला 2-3 दिवसच झाले होते। दूरवर पसरलेला समुद्र, आंब्यांच्या नाळी सुपारीच्या बागा, लालसर दगडांची घरे म्हणजेच चिऱ्यांची घरे, लाल दगड त्यालाच कोकणामध्ये चिरे असे म्हणतात, लाल बुंद माती, हे सर्व बघून ती चकित झाली। शेजारच्या सदाशिवशी आणि सुमाशी तिची चांगलीच गट्टी जमली। तिघे जण खूप गप्पा मारायचे, खेळायचे। एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर तिघेही फिरायला गेले। समुद्र पाहून सुलभा म्हणाली, केवढा मोठा आहे रे हा समुद्र, तू पाहिला नव्हतास? सदाशिवने विचारले। पाहिला होता पण फक्त चित्रात, सुलभाने सांगितले। किनाऱ्यावर थोडा वेळ थांबून तिघेही फिरत एका पऱ्याजवळ आले। खळखळ आवाज करणाऱ्या पऱ्यामध्ये ती खूप नाचली। तिथे सदाशिवचे 2 मित्र त्यांना भेटले। परा ओलांडण्यासाठी लाकडाचा अरुंद पूल होता। सुलभा थबकली, पुलाकडे पाहतच राहिली। घाबरलीस? पक्का आहे तो सांकव, सुमा म्हणाली। सांकव म्हणजे काय रे सदाशिव? सुलभाने विचारले। अगं, सांकव म्हणजे पूल, 2 काठांना जोडणारा, सदाशिवने सांगितले। तर मित्रांनो, हे पहा सांकव, हा 2 टोकांना जोडणारा सांकव म्हणजेच एक प्रकारचा पूल, जो गावी आता कोकणामध्ये खूप दुर्लभ असा झालेला आहे आणि लोखंडी पूल दिसू लागले आहेत। तर मित्रांनो, जुन्या पुस्तकांची मित्रांनो हीच मजा आहे की यामध्ये प्रत्येक धड्यामध्ये तुम्हाला सुंदर अशी चित्र पाहायला मिळतात। तर चला पुढे जाऊया। यामध्ये मुलं तुम्हाला दिसत आहेत की ते सांकव पार करत आहेत। सांकव, सांकव, सुलभाने शब्द मनात घोळवला। मुले सांकवावरून पलीकडे गेली। सर्वांबरोबर सुलभाई बिचकत सांकवावरून गेली। सभोवतालच्या दाट झाडीतून येणारे पक्ष्यांचे आवाज सुलभाला नवीन होते। आम्ही हे नेहमीच पुस्तकात बघतो, चित्रात बघतो, सगळं तसंच आहे सदाशिव। अगं सुलभा, आम्ही पण गाड्या, कारखाने, उंच इमारती चित्रातच बघतो। मुलांना भूक लागली। सर्व मुले झाडाखाली बसली। सदाशिवने नाचणीची भाकरी आणि चटणी आणली होती। मित्रांनी भात आणि माशाचे कालवण आणले होते। सुलभाच्या डब्यात पोळी भाजी होती। नाचणीची भाकरी सुलभाने प्रथमच खाल्ली, तिला ती खूपच आवडली। मुले परत निघाली। परतीच्या वाटेवर गप्पा रंगात आल्या। सुलभाने आपल्या शहरी जीवनातल्या कितीतरी गमती सांगितल्या। ती शाळेला 2-मजली बसमधून जाते हे ऐकून तर मुलांना खूपच आश्चर्य वाटलं। आमच्याकडे शहरात इमारतीच इमारती असतात, 5-मजली, 10-मजली, सुलभा म्हणाली। बाप रे, म्हणजे चढाय उतरायचा त्रास, दिवस सगळा त्यातच जायचा। नाही रे, वरच्या मजल्यावर जायला विजेचा पाळणा असतो, त्यालाच उद्वाहक किंवा इंग्रजीत लिफ्ट असे म्हणतात। आपण फक्त उभं राहायचं, बटन दाबलं की पाळणा आपोआप वर जातो, पायऱ्या बिऱ्या चढायच्या नाहीत। सुलभाच्या घराभोवती झाडे नाहीत हे ऐकून सदाशिवला नवल वाटले। अरे सदाशिव, आमच्याकडे असते इमारतींची गर्दी, दुकानांच्या रांगा, दुकानांपुढे माणसांच्या रांगा, वाहनांची गर्दी, आम्हाला घरातच खेळावं लागतं, कधी कधी आम्ही बागेत जातो। तुमच्याकडे शहरात किती गंमत असेल नाही? आपण असं करूया का, मी कशी या सुट्टीत आजोळी आले कोकणात, तसं तुम्ही आमच्याकडे या, शहरातल्या गमती जमती मी तुम्हाला दाखवेन, माझी शाळाही दाखवीन, मी पण आईला विचारून ठेवतो, सदाशिवचा मित्र म्हणाला। आम्ही शहर बघितलं नाही, शहराकडं आलो नाही, तू खेडेगाव बघितलं नव्हतंस, आता आपण नेहमी एकमेकांच्या गावाला जायचं बरं का? सांकव या शब्दाचा नवाच अर्थ मुलांना समजत होता। तर मित्रांनो, खूप छोटा धडा होता पण खूप सुंदर असा होता।
तर हा धडा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असे बालभारतीतील धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.